देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका महिला मोर्चाच्या वतीने स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल शीर्षकाखाली शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विविध वस्तू एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाला भेट दिली. पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, भाजप नेते प्रभाकर जोशी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, नीता माळी, चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर, ॲडव्होकेट प्रमिला डावरे, स्नेहल खरे, आदिती मराठे, नीता मंजुळे, सपना पाटील, सुधा नायक, आयोजक महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, प्रतिभा भोईर, समीना साठी, शिल्पा म्हात्रे, लीना पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. या प्रदर्शनात गरीब नवाज महिला बचत गट, साईराम महिला बचत गट, प्रबुद्ध महिला बचत गट, सहारा महिला बचत गट, उत्पादक गट अजिवली, श्री समर्थ ग्रामसंघ लोणेवली, गावदेवी महिला बचत गट नेरे, श्री शिवकृपा बचत गट भातांडपाडा, नारी शक्ती महिला बचत गट पळसपे, दुर्गा माता महिला बचत गट, श्री महालक्ष्मी बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, जय दुर्गा महिला बचत गट, गावदेवी महिला बचत गट, आदर्श महिला बचत गट, श्री कृपा बचत गट, स्वामी समर्थ बचत गट उसरली खुर्द, रखुमाई महिला बचत गट सुकापूर, आईची सावली बचत गट उसरली खुर्द अशा विविध बचत गटांनी सहभाग घेतला होता. खरं तर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व ज्या आमच्या उद्योगिनी आहेत या सगळ्यांना मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या की या पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत चांगल्या दर्जाची उत्पादनं पोचवण्याचा प्रयत्न हा आपण करताय. वेगवेगळ्या मार्गानं या सगळ्या परिसराची ज्या गरजा या आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असतात. आपण सगळेजण जर कोवळ्या डोळ्याने हे जग पाहतो तर आपल्या लक्षात येतं की आपल्या स्वतःच्या गरजा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, आपल्या परिवाराच्या गरजा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आपण घरात राहतो, आपण ऑफिसमध्ये जर काम करत असतो तर तिथे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी लागतं ते जे आपण विकत घेत असतो. या साऱ्या गोष्टी आपल्याला कोणा ना कोणाकडून विकत घ्यायच्या असतात. मग अशा वेळेला या वस्तू परदेशातून आलेल्या घेतल्या तर चालेल का, त्यापेक्षा आपण त्या आपल्याकडे बनवल्या तर निश्चितपणानं आपल्याला त्याच्यामधून जे उत्पन्न मिळवत ते आपल्या देशात राहील. आजच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये 5G म्हणजे या मोबाईलच्या सेवेचा त्यांनी आज शुभारंभ केला. आणि आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट अशी काही 5G सेवा जेव्हा त्यांनी चालू केली त्यावेळेस अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे की ज्याच्या आधारे आपण आता मोबाईलवरती कोणी शूटिंग काढताय तर हे आपण इतरांना पाठवतो. मोठी फाईल असली तर उघड्याला आपला वेळा आपण करोनाच्या कालावधीमध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं मोबाईलचा क्लासरूमसाठी, शिकण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण वापर केला. अशाच पद्धतीनं आता 5G सेवेच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला अतिशय कमीत कमी दरामध्ये अतिशय वेगवान पद्धतीनं आपल्याला थांबायला मिळणार. मी आपल्याला सांगायचा मुद्दा आणखीन हा की यासाठी 3 कंपन्या यांनी आजपासून या कामाला सुरुवात केली. त्या 3 कंपन्या होत्या जिओ भारतातली कंपनी, एक दुसरी एअरटेल भारतातली कंपनी आणि तिसरी वोडाफोन भारती. ती सुद्धा आता भारतातली कंपनी म्हणजे भारत देशामधल्या कंपन्या
जगामध्ये मिळणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या इथे आता येणाऱ्या कालावधीमध्ये बाहेरपासून पुरवणार आहे. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग जर इतकं उच्च कोटीचं तंत्रज्ञान हे जर आमच्या देशात घडू शकतं तर या साध्या साध्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू आहेत या तर आम्ही नक्कीच करू शकतो. पण त्यासाठी दोन्ही पद्धतीची मनोवृत्ती असण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आता सेवा पंधरवडा म्हणून आपण आज साजरा करत आलेलो आहोत. त्याच्यामध्येच वोकल फॉर लोकल या कार्यक्रमाअंतर्गत महिलांनी एवढ्या वर्ष जे मेहनत घेतलेली आहे त्यांना आपण बचत गटांना निर्णय केलेली आहे. त्यामध्ये बहुतेक वस्ती इतर प्रदर्शन त्यांनी मांडलेल्या पण तरी अजून भरपूर मला वाटत असतील की त्याचं प्रशिक्षण त्याला आपण कित्येक वर्ष आमची कर्म सामान्य विकास मंडळातर्फे आणि आमचा प्रशांत काकू साहेब आणि नंतर अकॅडमीच्या सर्व सहकार्यांच्या मार्फत आपण ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न कित्येक वर्ष करत आलेलो आहोत. त्याचं फळ मांडताना आपल्याला समोर विचारायला लागलेलं आहे. आपलं एक दिवसाचं प्रदर्शन असलं तरी आपण नाराज न होता मग उमेदीनं आपण दररोज दर गेलेला कुठे न कुठे प्रयत्न करून असे स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारची विनंती मी प्रवाह घरदारांच्या सर्व सहकार्यांना करतो. आणि अशा पद्धतीनं आपण सर्व मला भगिनी या व्यवसायामध्ये लक्ष द्या अशा प्रकारच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी या महिला भगिनींच्या प्रमुख आमच्या तालुक्याच्या आहेत त्यांनी ते प्रदर्शन मांडण्यासाठी एवढा तकलीफ घेतली म्हणजे त्रास घेतला आणि आपल्याला इथे एक संधी दिलेली आहे. सुरुवातीची संधी आपण समजून घ्या त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे श्रेयाचं आरोचन बघत सगळ्यांनी आम्हाला नियोजन करून दिलं आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला आमच्या मागे नेहमीच लागत असतात की ताई आम्ही प्रोजेक्ट बनवतो किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ग्रामीण भागातल्या महिला या वस्तू बनवतात घरगुती. अगदी बाजारात तुम्हाला आपण विकत जेव्हा वस्तू घेतो ती बाहेरून आणलेली असते आणि तरीसुद्धा आपल्या महिलांनी बनवलेली वस्तू जी आहे त्या वस्तूंचं आपण जास्त लक्ष देत नाही किंवा विकत घेत नाही. आपल्याला वाटतं ते आपल्या महिलांनी बनवलं त्याला एवढं कशाला मागणी असायला पाहिजे. पण खरोखर या महिलांनी जे आमच्या बचत गटाच्या महिलांनी ग्रामीण भागातल्या असून त्यांनी स्वतः घरी या वस्तू बनवलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून उमेद क्षितिज म्हणून जे आहे विश्वास त्याच्या माध्यमातून ग्राम संघ महिलांचे तालुक्यामध्ये तयार केलेले आहेत त्या ग्राम संघांच्या माध्यमातून आम्ही महिलांना प्रशिक्षण दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून बचत गट जे तयार झालेले आहेत पूर्ण त्या बचत गटांना असे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांनी आज जे बनवलेले साहित्य आहे मग त्याच्यामध्ये फिनॉल असेल मेणबत्त्या असतील कपडे असतील शिवतात महिला किंवा खाऊचे पदार्थ चिवराचे फराळाचे पदार्थ ज्या महिला आपण वस्तू वापरतो लग्न कार्यासाठी म्हणा किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी जे महिला ब्रॉज म्हणून गजरे वेण्या अशा प्रकारच्या वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे माला म्हणजे मंगळसूत्र गणपती बाप्पाला जे गण आपल्या माल लागते त्या माळी किंवा कानातले नाकातले असे हातातल्या बांगड्या ह्या सगळ्या वस्तू घरी बनवता येतात किंवा काही महिला अशा आहेत की त्या घरगुती व्यवसाय म्हणून बाहेरून वस्तू विकत आणतात त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिकची भांडी म्हणजे जे टपरवेरची भांडी असतात. पण काहीतरी घरी बसून महिलांना उद्योग करता यावा एवढंच या निमित्ताने महिला बचत गट आमच्या महिला करत असतात आणि त्याचा मात्र बाजारामध्ये त्यांना पुरेसा असा फायदा होत नाही किंवा त्यांचे असे जर आपण आमदारसाहेबांनी आता आपल्याला सांगितलं की महिलांसाठी एक दिवशी प्रदर्शन मांडा आणि त्या प्रदर्शनामध्ये जी काही विक्री होईल त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल.